फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडं आज वेगळं घेऊन आले आहे. वेगळं प्रोफेशनल मेकअप कोर्स सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, तेही एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ब्रायडलवरती मेकअप कसा केला जातो, मॉडेलवरती मेकअप कसा केला जातो, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मी तुम्हाला इन डिटेलमध्ये देणार आहे, तुम्हाला नॉलेज देणार आहे. तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप लोकांना मेकअप कोर्स, हेअरस्टाईल कोर्स करायचा असतो, पण खूप वेळा काही कारणांमुळे महिला बाहेर पडू शकत नाहीत. तर आणि त्याचमध्ये खूप लोकांचं फायनान्शियली बजेटसुद्धा नसतं, कारण की आजकाल तुम्ही बघू शकता मेकअप कोर्सची फी किती आहे ते. आणि मेकअप कोर्स हा सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. सगळ्यांनाच असं वाटतं की आपण स्वतः मेकअप शिकलं पाहिजे सेल्फ ग्रूमिंगसाठी, किंवा आपल्याला असं खूप लोकांना अशी आवड असते की आपण दुसऱ्यांनासुद्धा सजवलं पाहिजे, यासाठी खूप लोक मेकअप करतात. पण आजकाल बाहेर जर तुम्ही कोर्सेस घ्यायला गेलात तर त्याचे खूप रेट्स जास्त आहेत, खूप लोकांच्या ते बजेटमध्ये सुद्धा नसतं. तर त्यासाठी मी तुमच्यासाठी प्रोफेशनल मेकअप आणि हेअरस्टाईलचे कोर्स घेऊन आले आहे, तेही एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये. यामध्ये मी तुम्हाला सगळं इन डिटेलमध्ये नॉलेज देणार आहे. नॉलेज दिला जातो प्रोडक्ट कोणतं वापरलं पाहिजे, ड्राय स्किनसाठी कोणतं वापरलं पाहिजे, सेन्सिटिव्ह स्किनसाठी कोणतं वापरलं पाहिजे, कॉम्बिनेशन नॉर्मल स्किन, ऑइली स्किन, ह्या सगळ्या स्किनमध्ये आपण कोणतं प्रोडक्ट, ब्रायडलची कशी स्किन ओळखून त्याप्रमाणे आपण मेकअप केला पाहिजे, मी सगळं ह्या कोर्समध्ये सांगणार आहे. कोणतेही सेक्शन मिस नका करू. यासाठी तुम्ही खालती दिलेल्या रेड कलरच्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे मी न्यू व्हिडिओ अपलोड केला की त्याचं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटून जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रोफेशनल मेकअप, प्रोफेशनल मेकअपमध्ये काय असतं? प्रोफेशनल मेकअपमध्ये सर्वात मी बेसिक सांगते, मेकअप हा का केला जातो. मेकअप शिकतोय तर आपण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आपण मेकअप का करतो ते. आपल्या ज्या चेहऱ्यावरती प्रॉब्लेम्स असतात, स्किन प्रॉब्लेम असतात, कोणत्याही त्वचेवरती चेहऱ्यावरती जे काही प्रॉब्लेम्स असतात, डार्क सर्कल असतील, मंकी माउथ असेल किंवा पिंपल्स असतील, ह्या सगळ्या चेहऱ्यावरच्या गोष्टी हाईड करण्यासाठी आपण मेकअप करतो. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे जे काही प्रॉब्लेम असतात ते सगळे मेकअपमुळे हाईड होऊन जातात. मेकअप केल्यानंतर एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि मेकअप केल्यानंतर आपला फेस एकदम यंग दिसून येतो, सगळ्यांमध्ये ब्राईट असं दिसून येतो मेकअप केल्यानंतर. सर्वात पहिला मेकअपमध्ये फर्स्ट स्टेप कोणती आहे की ब्रायडलची स्किन टाईप ओळखणं. मेकअप करताना सर्वात पहिला महत्त्वाचं आहे ते स्किन टाईप. कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही गेलात, मेकअप असो नाहीतर कोणत्याही ब्युटी पार्लरमध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी गेलात, तर सर्वात पहिलं महत्त्वाचं असतं की आपली स्किन टाईप ओळखणं. तसंच सेम आपण मेकअपमध्ये करायचं आहे. मेकअपमध्ये आपली स्पार्टिस्ट आहोत तर आपल्याला स्किन टाईप ओळखणं यायला पाहिजे. स्किन मुली अशा असतात की त्यांना आपली स्किन माहिती नसते की कोणती स्किन आहे आपली, ड्राय आहे, ऑइली आहे, कशी आहे, कॉम्बिनेशन स्किन आहे. खूप स्किन टाईप ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानुसारच आपण स्किन ब्रायडलची स्किन प्रिपेअर करायची आहे आणि मगच आपण मेकअपला सुरुवात करायची आहे. वही आणि पेन सोबत घ्या, कारण की मी काही इम्पॉर्टंट टिप्स सांगितल्या की तुम्ही ते लिहून घेऊ शकता, ठीक आहे. स्किन टाईप कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात, मोस्टली स्किन टाईप मी सांगते ते लिहून घ्या. ऑइली स्किन असते, ड्राय स्किन असते, कॉम्बिनेशन स्किन असते, सेन्सिटिव्ह स्किन असते आणि एक नॉर्मल स्किन असते. ह्या पाच स्किन टाईप असतात. मोस्टली आपल्याला जास्त करून ऑइली, ड्राय, सेन्सिटिव्ह स्किन ह्या खूप प्रमाणात आपल्याला पाहायला भेटते. स्किन टाईप माहीत असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर कोणती स्किन आहे हे देखील ओळखता आलं पाहिजे. ऑइली स्किन कोणत्या स्किनला बोलतात, ड्राय स्किन कोणत्या स्किनला बोलतात, तर चला तर मी सांगते. आता ऑइली स्किन, ऑइली स्किनमध्ये टी असतो, टी झोन. ऑइली स्किन असली की त्याला टी झोन. टी झोन म्हणजे हा जो कपाळाच्या इकडचा भाग आणि इकडचा भाग हा पूर्ण टी झोन असतो आणि हा पूर्ण ऑइली झालेला तुम्हाला दिसून येतो. आणि मोस्टली ऑइली स्किनवाल्यांना ओपन पोर्सचा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात असतो. त्यांना तुम्ही त्यांच्या नाकांवरती ते बघाल, त्यांचं तुम्हाला दिसून येतं की ओपन पोर्स आहे ते. ती स्किन मी तुम्हाला दाखवते सुद्धा, ओपन पोर्सची स्किन कशी ओळखायची ते. त्याच्यानंतर येते ती ड्राय स्किन. की ड्राय स्किन असली ना की ड्राय स्किनला अशी ना त्वचा पूर्ण ड्राय होऊन पूर्णपणे अशी खेचली जाते. ड्राय स्किनवाल्यांना ओपन पोर्सचा प्रॉब्लेम कधीच नसतो. त्यानंतर येते कॉम्बिनेशन स्किन. कॉम्बिनेशन स्किन मध्ये ऑइली स्किन आणि ड्राय स्किन ह्या दोन असतात. तर ऑइली टी झोन मध्ये तुम्हाला ऑइली स्किन दिसेल आणि जी बाजूची चीजची वगैरे आहे स्किन त्वचा, त्यामध्ये तुम्हाला ड्राय स्किन दिसून येईल, जी इथून पूर्ण खेचल्यासारखी वाटेल आणि इथून
पूर्णपणे तुम्हाला ऑइल ऑइल जमा झालेला दिसेल. ही असते कॉम्बिनेशन स्किन. कॉम्बिनेशन स्किन मध्ये असतात ओपन पोर्स असतात. कॉम्बिनेशन स्किन मध्ये तुम्हाला चीकच्या गालाच्या इकडून तुम्हाला ड्राय स्किन खेचल्यासारखे वाटेल आणि टी झोन मध्ये तुम्हाला ऑइल दिसून येईल. तुम्हाला इथे ओपन पोर्स दिसून येणार कॉम्बिनेशन स्किन मध्ये. नॉर्मल स्किनला तर काही प्रॉब्लेम नसतो, ती एकदम नॉर्मल त्वचा असते. नॉर्मल स्किन ही खूप आपल्याला कमी प्रमाणात दिसून येते. त्यानंतर येते सेन्सिटिव्ह स्किन. सेन्सिटिव्ह स्किन मध्ये तुम्हाला चेहऱ्यावरती रॅशेस सुद्धा येतात. आयब्रो केलात, वॅक्सिंग केलात, तर ह्यामुळे तुम्हाला लगेच फोड्या फोड्या आलेल्या दिसतील. तुम्हाला फोड्या फोड्या दिसून आल्या तर समजायची ती सेन्सिटिव्ह स्किन आहे. तर मी परत एकदा सांगते, स्किन टाईप आपल्या 5 प्रकारचे असतात. एक असते ऑइली स्किन, ड्राय स्किन, कॉम्बिनेशन स्किन, एक नॉर्मल स्किन आणि एक सेन्सिटिव्ह स्किन. ह्या 5 प्रकारच्या त्वचा झाल्या. त्याच्यानंतर मी आता तुम्हाला सांगते स्किनचं प्रिपरेशन आपण कसं केलं पाहिजे. ऑइली स्किनसाठी, ड्राय स्किनसाठी, सेन्सिटिव्ह स्किनसाठी, नॉर्मल, ह्या स्किन टाईपनुसार मी तुम्हाला सांगते स्किनचं प्रिपरेशन कसं केलं पाहिजे. जेव्हा आपल्या समोर ब्राइडल येते आहे ते स्किन टाईपनुसार तिची स्किन ओळखलात. आता तर मग प्रिपरेशन कसं करायचं. प्रिपरेशन म्हणजे हाच तुमचा मेकअपचा बेस असतो. तुमचा बेस ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या प्रत्येक गोष्टीला पकडून धरते. ब्रायडल मेकअपच्या अगोदर ती स्किनचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करायचं. चल तर आपण ऑर्डरला वगैरे जातो तेव्हा ब्रायडल येते. आपण बोर होऊ नका थेरी ऐकून. ही थेरी समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण की आपण प्रत्येक गोष्ट करतो तर त्याचा आपला बेस क्लिअर असला पाहिजे. कधीही बेस जर आपला क्लिअर असेल तर आपल्याला पुढच्या गोष्टी नेहमी व्यवस्थित करता येतात. तुम्हाला काही टिप्स देते तर ह्या टिप्स तुम्ही लिहून घ्या. तर त्यानंतर मग चला मग बघूया प्रिपरेशन ऑफ स्किन. प्रिपरेशन ऑफ स्किन मध्ये खूप 1, 2, 3, 4 असे नंबर आहेत, ते मी तुम्हाला सांगते. प्रिपरेशन ऑफ स्किन मध्ये सर्वात फर्स्ट आहे ती क्लिन्झिंग. क्लिन्झिंग नंतर टोनर, टोनर नंतर मॉइश्चरायझर, त्यानंतर येतं प्राइमर, नंतर येतं कलर करेक्शन आणि त्यानंतर येतं फाउंडेशन. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक एक करून सांगते. प्रिपरेशन ऑफ स्किन मध्ये सर्वात पहिले क्लिन्झिंग. तर पहिला ब्रायडलचा आपण चेहरा क्लीन करून घेणं खूप महत्वाचं आहे. की ब्रायडल कुठे बाहेर वगैरे गेली असेल किंवा काय चेहऱ्याला वगैरे तिने लावलं असेल, काही अप्लाय केलं असेल, तर आपल्या आपलं काम आहे मेकअप ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून की आपण तिचा पूर्णपणे चेहरा क्लीन करून घेतला पाहिजे. हे येतं मेकअपमध्ये पहिला क्लिन्झिंग करून घ्यायचं, त्यानंतर टोनर. टोनर मध्ये काय येतं, प्रोडक्टची नावं वगैरे आहेत ती मी तुम्हाला नेक्स्ट भागामध्ये सांगणार आहे. एका पार्ट मध्ये सांगणं एवढं पॉसिबल नाही आहे तर त्यामुळे मी एकामध्ये मी जर सगळं सांगितलं तर तुम्ही पूर्णपणे बोर होऊन जाईल. तर त्याच्यासाठी मी छोटे असे भाग बनवले आहेत. हे काय काम करतं, जे आपले ओपन पोर्स आहेत ते पूर्णपणे बंद करतं. टोनर हे जास्त करून ऑइली स्किनसाठी होतं. ऑइली स्किनमध्ये जे ओपन पोर्स असतात तर ओपन पोर्सवरती ते कॉटनमध्ये घेऊन पूर्णपणे असं टॅप करून ते ओपन पोर्स पूर्णपणे बंद करायचे आहेत टोनरने. तुम्ही ऑल स्किनसाठी वापरू शकता पण जास्त प्रमाणात हे ऑइली स्किनसाठी आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी हे तुम्हाला जास्त प्रमाणात वापरायचं आहे टोनर. टोनर ओन स्किनसाठी तुम्ही जास्त प्रमाणात त्या स्किनवरती अप्लाय करायचं आहे टोनर, ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण मॉइश्चरायझर. आपलं स्किनचं टेक्स्चर वाढतं जसं टोनरचा वापर जास्त प्रमाणात ऑइली स्किनला होतो तसंच मॉइश्चरायझर हे ड्राय स्किनसाठी अप्लाय होतं. तर ड्राय स्किनवाल्यांची खूप अशा प्रमाणात रफ त्वचा असते तर मॉइश्चरायझर लावल्यामुळे ती त्वचा नॉर्मल होऊन जाते. मॉइश्चरायझर हे तुम्ही ऑइली स्किनसाठी सुद्धा वापरू शकता पण जास्त प्रमाणात जास्त क्वांटिटी ही ड्राय स्किनवाल्यांसाठी वापरावी आणि जे टोनर आहे ते जास्त प्रमाणात ऑइली स्किनसाठी वापरावे. हे अशा प्रकारे आहेत ह्या काही छोट्या टिप्स आहेत. ह्या तुम्ही लक्षात ठेवूनच मग मेकअपला सुरुवात केली तर ह्याने तुमचा मेकअप अजूनच फॉलिश दिसतो. तर त्यानंतर येतं प्रायमर. जसं टोनर मॉइश्चरायझर आहे तसं प्रायमर हे मेकअपमध्ये बेस आहे. प्रायमरमुळे आपला जो मेकअप असतो तो पूर्णपणे सेट होण्यास मदत होते. खूप लोकांचं असं होतं की ना मेकअप जास्त टाइम राहत नाही. प्रायमर न लावल्यामुळे सुद्धा ह्याचा इफेक्ट होऊ शकतो कारण की प्रायमर लावल्यामुळे आपला मेकअप लॉंग लास्टिंग राहतो आणि ही प्रायमर फर्स्ट अप्लाय करूनच मग मेकअपला सुरुवात करायची कारण की तुमचा प्रायमर हा बेस आहे. प्रायमर लावल्यामुळेच तुमचा मेकअप हा लॉंग लास्टिंग राहणार आहे. त्यानंतर येतं कलर करेक्शन. खूप प्रकारचे कलर येतात करेक्ट करायचे असतात. कलर करेक्शन म्हणजे काय असतं, खूप लोकांना चेहऱ्यावरती
पिंपल्स असतात, डार्क सर्कल असतात, मंकी माउथ असतं किंवा इथे पॅचेस असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी हाईड करण्यासाठी आपण कलर करेक्टरचा वापर करतो. कलर करेक्टर म्हणजेच कन्सिलर. कन्सिलरचा आपण वापर करतो. कन्सिलरमध्ये खूप प्रकारचे, खूप कलरचे कन्सिलर येतात. पण ऍज अ मेकअप आर्टिस्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं की कोणत्या ब्रायडल वरती आपण कोणतं कन्सिलर वापरलं पाहिजे, जेणेकरून तिचे सगळे त्वचेवरचे प्रॉब्लेम हाईड होतील. चेहऱ्यावरती पिंपल्स असतात, ब्लॅक हेड असतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात. खूप रेअर स्किन असते की त्यांची स्किन एकदम नॉर्मल स्किन असते की त्यांना जास्त प्रमाणात कलर करेक्टरची गरज नसते. कलर करेक्टर वापरून जी आपली नॉर्मल त्वचा आहे त्या नॉर्मल त्वचेवरती त्या स्किनला आणायचं असतं. तर यासाठी आपण कलर करेक्टरचा वापर करतो, म्हणजेच कन्सिलरचा वापर करतो आपण. कन्सिलरने आपण हाईड करून घेतले की अंडर आईजचा टोन आणि आपले स्किन टोन हे दोन्ही मॅच झालं पाहिजे. हेच मेन आहे तुमचं मेकअपमध्ये. योग्य प्रमाणात योग्य शेडमध्ये कन्सिलर आणि फाउंडेशन चूज केलं तर कन्सिलरची जी थेरी आहे ती खूप मोठी थेरी आहे. तर तेच मी तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये सांगणार आहे. कारण की जर मी आता सांगत बसली तर खूप टाइम वर त्यात असेल. एकदम सिम्पल आहे आणि मी तुम्हाला एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला पटकन समजून जाईल की कोणतं कन्सिलर कोणत्या स्किन वरती अप्लाय होतं. तर सगळे मी शेड तुम्हाला सांगणार आहेत आणि मी तुम्हाला एक्सप्लेन सुद्धा करणार आहे. चला तर मग मी आता फाउंडेशन सांगते. आता मी जसं तुम्हाला सांगितलं कन्सिलर किती इम्पॉर्टंट आहे, त्याचप्रमाणे फाउंडेशन देखील इम्पॉर्टंट आहे. मेकअपमध्ये प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. कन्सिलर जर तुम्ही स्किन वाईज घेतलं आणि फाउंडेशन खूपच फेअर स्किनचा घेतलं तर त्याने तुमचा पूर्ण चेहरा खूप फेअर दिसणार. आजकालचा ट्रेंड आहे तो नॅचरल मेकअपचा आहे. मी खूप लोकांना बोलताना असं बघितलं असं की नॅचरल मेकअप आवडतो. तर हा मग त्यासाठी आपल्याला करेक्ट फाउंडेशन घेणं खूप गरजेचं आहे. ज्यास आपण आता कलर करेक्टर व्यवस्थित केलंय तर फाउंडेशन देखील आपण योग्य प्रमाणातच घेतलं पाहिजे. फाउंडेशन मध्ये योग्य क्वांटिटी आणि स्किन कोणत्या कलरची आहे त्या ह्याच्यानुसारच आपण फाउंडेशन सिलेक्ट केलं पाहिजे. ह्या सात गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचा मेकअप कधीही पॅची ग्रे, जास्त ब्राईट, जास्त डल असा दिसणार नाही. हेच बेसिक आहे की प्रिपरेशन ऑफ स्किन. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला थोडं डीप मध्ये नॉलेज देणार आहे कलर करेक्शन आणि फाउंडेशनचं, कारण की ह्या दोन्ही गोष्टी देखील स्किन कलरच्या अकॉर्डिंग महत्वाच्या आहेत. की कोणत्या स्किनवरती आपण कोणत्या कलरचं करेक्शन वापरलं पाहिजे आणि त्यानंतर करेक्शन करून झाल्यानंतर आपण कोणत्या प्रकारचं फाउंडेशन वापरलं पाहिजे हे देखील महत्वाचं आहे. ते पहिला पार्ट तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ब्युटी पार्लरचे क्लासेस घेऊन येते, ब्युटी पार्लरचे टिप्स देते, मेहंदी शिकवते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.